संघावरून राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये चुरस बघायला मिळते आहे. विलास लांडे यांचं शिरूर मतदारसंघामध्ये बॅनर झळकली आहेत, तर त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी एक सावध भूमिका घेतली आहे, पाहूयात. अजित पवारांचा जवळचा नेता बंड करणार. अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात विलास लांडेंचे बॅनर्स. अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले. या बॅनर्सवर विलास लांडे यांना भावी खासदार संबोधण्यात आलंय आणि त्यावर संसदेचा फोटोही दिसून येतोय. यामुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यानंच दंड थोपटल्याची तयारी केल्याची चर्चा रंगली. एक काम करत असताना तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. पक्षाचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे काम करताय, त्यामुळं तुम्ही कुठे त्या ठिकाणी तुम्हाला मदत होईल याची या ठिकाणी सर्वसामान्य आम्हाला ताकद देते. 2019 लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळरावांना शिरूरमध्ये पाणी पाजलं. असं असताना यावेळी मात्र अमोल कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं समजतंय. संबंधांमध्ये यामध्ये कुठेही कटुता येण्याचा काहीही विषय येत नाही आणि या संदर्भात आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही ठाम भूमिका. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती, पण राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र त्याचा इन्कार केलाय. राष्ट्रवादीत बरेच चांगले चेहरे इच्छुक आहेत, परंतु काँग्रेस पक्षाशी आणि शिवसेनेशी चर्चा केल्यावर त्याचा अंतिम निर्णय आम्ही करू. अमोल कोल्हे तर उत्तम उमेदवार आहेतच, त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी लोकसभेत केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य काही उमेदवार चांगले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत शिरूर महत्वाचा मतदारसंघ आहे. गेल्या वेळी लढलेल्या लोकसभा मतदारसंघाच्या विजयाच्या शक्यतेनुसार A+A आणि B अशी वर्गवारी करण्यात आली आहे. A+ मतदारसंघ कॅटेगरीत बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर. A कॅटेगरीमध्ये भंडारा, गोंदिया, परभणी, माढा, कोल्हापूर, इचलकरंजी आणि नाशिक. तर उर्वरित सगळे मतदारसंघ B कॅटेगरीत टाकण्यात आले. शिरूरमधनं दिलीप वळसे पाटलांना उमेदवारी मिळण्याची ही चर्चा आहे. वळसे पाटील हे शरद पवारांच्या जवळचे आहेत, तर विलास लांडे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात. गेल्यावेळीच लांडे शिरूरमधून इच्छुक होते. त्यांनी जोर खाल्ला तर शिरूरवरून राष्ट्रवादीत हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.